घोले रोड क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्रमांक 7 मधील दळवी आरोग्य संपर्क कार्यालय कोटी या ठिकाणी पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा झाला। गणेशोत्सवाची प्रतिष्ठापना वरिष्ठ आरोग्य निरीक्षक सुनील कांबळे यांच्या हस्ते झाली। सर्व आरोग्य कर्मचारी अधिकारी यांनी उत्कृष्ट सहभाग दिला। पूर्णपणे सजवलेल्या संपर्क कार्यालयातील शनिवारवाडा हा देखावा पाहण्याजोगा होता। समारंभास अनेक मान्यवरांनी व अधिकाऱ्यांनी भेट दिली। सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या हस्ते 10 दिवस आरती करण्यात आली। नेहमी स्वच्छता, झाडणकाम, ड्रेनेज लाईन, चेंबर, गटार या विषय हाताळणारे कर्मचारी गणेश उत्सव साजरा करताना अतिशय आनंदित झाले। शिवाजीनगर घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाचे महापालिका सहाय्यक आयुक्त रवी खंदारे, प्रमुख आरोग्य निरीक्षक IAS इनामदार, माजी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सुरेश जगताप, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर मोळक, सर्व आरोग्य निरीक्षक मोकादम यांनी भेट देऊन कौतुक केले। तसेच चित्रपट अभिनेते, नगरसेवक, वस्तीतील स्थानिक कार्यकर्ते यांनीही भेट देऊन सन्मानपूर्वक कौतुक केले। या उत्सवात प्रामुख्याने पुढाकार वरिष्ठ आरोग्य निरीक्षक सुनील कांबळे यांनी घेतला। उत्सवाच्या माध्यमातून कर्मचारी एकत्र येतील, त्यांची जवळीक वाढेल, त्याचबरोबर हा कार्यक्रम समाजालाही मार्गदर्शन करेल असाच त्यांचा उद्देश होता। आरोग्य निरीक्षक श्याम माने यांनीही विशेष लक्ष दिले व सर्व कर्मचारी, विशेषतः महिला कर्मचारी वर्ग तसेच मोकादम शंकर भडकवाड यांनी मेहनत घेत कार्यक्रम संपन्न केला। मी रवी खंदारे, महापालिका सहायक आयुक्त, शिवाजीनगर गोरेगाव क्षेत्रीय कार्यालय। मुख्यतः म्हणजे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे घनकचरा व्यवस्थापना विभागामार्फत आम्ही 25 फिरते हाऊस ह्याची व्यवस्था केलेली आहे पूर्ण प्रभागांमध्ये, प्रभाग क्रमांक 7 आणि प्रभाग क्रमांक 14 आणि नागरिकांची त्याप्रमाणे आम्ही सोय केलेली आहे। 10 ठिकाणी संकलन केंद्र शाळांमध्ये ज्या लोकांना इच्छुक आहेत की ज्यांना गणपती दान करायचे आहेत अशा आम्ही 10 ठिकाणी प्रोव्हिजन केलेले आहे की जिथे मूर्ती संकलित करून आम्ही ते त्याचं विसर्जन विधीपूर्वक आम्ही करत असतो। त्यानंतर आत्ता जो फिरते हाऊस जे आहे त्याच्यामध्ये आम्हाला नागरिकांनी फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिलेला आहे आणि आम्ही नागरिकांसोबत मूर्ती गणपती विसर्जनाव्यतिरिक्त त्यांचे निर्माल्य संकलन करून त्याचं व्यवस्थितरित्या आपल्या पाशांला प्रोसेसिंगसाठी आम्ही ते निर्माल्य आम्ही पाठवत आहोत। नागरिकांना काय संदेश असेल सर? नागरिकांनी आम्ही जी सेवा दिलेली आहे त्याचा उपयोग करून घ्यावा, जास्तीत जास्त हे करून घ्यावं आणि गर्दी टाळावी, कारण ह्या करोना काळामध्ये आपल्याला गर्दीपासून संरक्षण करणं किंवा गर्दी कमी करणे हे आपला मेन उद्देश आहे आणि नागरिकांनी तो आम्हाला सहकार्य करावं त्या ह्याच्यातून, हेच आमची नागरिकांकडून अपेक्षा आहे। नमस्कार। आज शिवाजीनगर घोले रोड क्षेत्रीय कार्यालयामार्फत 25 हौदाची व्यवस्था केलेली आहे माननीय महापालिका सहायक आयुक्त। पूर्ण आज पुणे महानगरपालिकेचे पूर्ण चतुर्थ श्रेणीपासून तर अधिकारीपर्यंत पूर्ण हे आज पुणे शहराच्या सेवेसाठी आहोत, ज्यामध्ये नागरिकांनी जास्तीत जास्त नियमाचं पाळ करून जेणेकरून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही त्याची काळजी घ्यावी आणि आपल्या घरातील निर्माल्य किंवा मूर्ती हे शक्यतो लवकरात लवकर त्यांनी विस्तृत करावे आणि निर्मल पुणे महानगरपालिकेला सेपरेट द्यावं, एवढंच आवाहन मी पुणे महानगरपालिकेमार्फत करत आहे। मी सुनील कांबळे, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, गोलड क्षेत्रीय कार्यालय। आज गणपती विसर्जन होत आहे। आम्ही दळवी अतिरिक्त कोटीमध्ये यावर्षीपासून गणपती बसण्यासाठी सुरुवात केली होती। या उत्सवामध्ये आमच्या सर्व सेवकांनी, महिला वर्गांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्स्फूर्त आम्हाला साथ दिली, सहभाग घेतला। आज गणपती विसर्जन होत आहे, तर विसर्जन करताना गणपती बाप्पाच्या चरणी एकच प्रार्थना करतो की एक कोरोनाचं महामारीचं जे संकट देशावरती आलेलं आहे ते तुझ्या विसर्जनाबरोबर हे संकट पण आमच्यावर संपवू दे आणि आम्हाला पूर्वीसारखे पहिले दिवस परत येऊ दे। नमस्कार। दळवी हॉस्पिटल आरोग्य कोठी ही घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत येते। घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाचा डंका संपूर्ण पुणे शहरात वाजत असतो, कारण इथला कारभार अतिशय स्वच्छ आणि चांगला आणि क्लीन असतो। त्याच्यातच चार चांद लावण्यासाठी आजचा हा उत्सव आहे आणि त्या उत्सवाची सांगता होते आहे। आत्ताच साहेबांनी आमच्या सांगितलं की इथं 25 गाड्यांची व्यवस्था केलेली आहे, ज्याच्यामध्ये हौद आहेत आणि संपूर्ण पुणे शहराची जबाबदारी जवळजवळ घेतल्यासारखं हा कार्यक्रम स्वच्छ होतो आहे। त्याच पार्श्वभूमीवरती आमच्या आरोग्य कोटीतर्फेही हा कार्यक्रम अतिशय संपूर्णपणे उत्सव साजरा होतो आहे। पुणे महानगरपालिका घोले रोड क्षेत्रीय कार्यालय, दळवी आरोग्य कोटी यांच्या वतीने गणेश विसर्जनसाठी जो फिरता हौद केलेला आहे ते याच्याबद्दल आपण काय बोलाल, काय वाटतं आपल्याला? खरं तर हा जो हौद केलेला आहे किंवा आरोग्य कोटी ह्या नत्तावाडी एरियामधील म्हणजे प्रत्येकाची कुठेही गैरसोय झालेली नाही, तर जागेवर तुम्ही जे उपक्रम राबवला आहे ते खरंच योग्य आहे, चांगलं आहे, कारण की पर्यावरणमुक्त गणेश विसर्जन करणं हा संपूर्ण महाराष्ट्राचंच नाही
प्रत्येक व्यक्तीचंच कर्तव्य, कारण की जे निर्माल्य आहे कुठेही आपण पाण्यामध्ये वगैरे टाकतो पण ते कुठंतरी ते दूषित होणार आहे, पाणी नदीत असेल समुद्रात असेल तर ते तुम्ही कुठंतरी एकत्र साठवून त्याची विल्हेवाट लावणार आहेत. खरंच महानगरपालिकेनं जो हा उपक्रम राबवला आहे ते खरंच प्रत्येक जिल्ह्यामध्ये गावागावात नगरपालिका असतील ग्रामपंचायत असेल प्रत्येक ठिकाणी हा उपक्रम राबवणं गरजेचं आहे. ही एक खूपच सुंदर कन्सेप्ट आहे ज्याच्यामुळे आधी जे पर्यावरणामुळे काही काही लोक सगळेच, आता आमचा गणपती शाडू मातीचा आहे म्हणजे आम्ही जरी नदीमध्ये विसर्जन करायचो तरी पण आम्ही आधीपासूनच म्हणजे नदीला हानिकारक होऊ नये या हिशोबाने ते करायचं, पण बरेच लोक अजून पण प्लॅस्टर ऑफ पॅरिस असे सगळे गणपती येतात, तर त्याच्यासाठी जे पाण्यामध्ये प्रदूषण होतं किंवा जे दूषित होतं त्याच्यासाठी हे खूपच चांगली कन्सेप्ट आहे, त्यामुळे हे मला भरपूर आवडलं आहे. नदीमध्ये तलावामध्ये गणेश विसर्जन करत होते आधी लोक, कोणाचा जीव पण धोक्यामध्ये येत होता, पण आज जी योजना जी महानगरपालिका राबवते सुरक्षेच्या दृष्टीने तर काय वाटतं आपल्याला? हा ही खूपच चांगली योजना आहे आणि पुढे जाऊन सगळ्यांनी म्हणजे आता कोरोनाच्या काळामध्ये ही एक योजना आली आहे, लोक त्याच्यामुळे वापर करतात, त्याचा पुढे जाऊन पण लोकांनी ते वापर करावा असं म्हणजे चांगली गोष्ट आहे. सर्वांना नमस्कार, मी चेतन शेट्टी कुसाळकर, स्वरूपवर्धिनीच्या युवा विभागाचा प्रमुख म्हणून माझ्याकडे जबाबदारी आहे. तर सर्वांनी सर्व नागरिकांनी यावेळी यावर्षीसुद्धा उत्सव एकदम सुटसुटीत आणि कोरोनाचे सगळे नियम पाळून साजरा केला त्याबद्दल सगळ्यांचं कृतज्ञता व्यक्त करतो. पुणे महानगरपालिका आणि घोले रोड क्षेत्रीय कार्यालय दळवी आरोग्य कुटी यांच्या वतीने गणेश विसर्जनसाठी जो फिरता आहोत केलेला आहे, तर याबद्दल आपलं काय मत आहे, काय बोलला? घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाचं असणारं दळवी हॉस्पिटलचं आरोग्य कोठी, त्याचे मुकादम साहेब किरण शंकर सर यांनी ज्या कोठीचं संपूर्ण परिवर्तन केलेलं आहे, हे परिवर्तन खरंच प्रेरणादायी आहे आणि सर्वांनी अनुकरण करण्यासारखं अशी कोठी सरांनी केलेली आहे. इतर कार्यक्रम नक्कीच उत्तम होत असेल, ह्या कोठीच्या संपूर्ण वातावरण आणि आजूबाजूचा असलेल्या परिसराचं स्वच्छता बघून आपल्याला नक्कीच समजू शकतो. पण उत्सवात असलेली अवस्था म्हणजे मागच्या वर्षी झालेली गडबड ह्याचा संपूर्ण त्यांनी अभ्यास करून यावर्षी 3 वाहनं किंवा मूर्ती संकलनाची वाहनं आपण ठेवावीत असं त्यांचं नियोजन, हे फार उत्तम होतं. त्यासाठी लागणारं ह्युमन रिसोर्स मॅनपॉवर हे सुद्धा सरांकडे उत्तम होतं आणि हे असताना सरांचं कोऑर्डिनेशन, शंकर सरांचं, शंकर मुकदम साहेब जे आहेत त्यांचं कोऑर्डिनेशन इतकं उत्तम आहे की वेगवेगळ्या ठिकाणी जिथं जिथं गर्दी होईल त्या ठिकाणी आपलं वाहन पोचतं आहे का, लोकांना त्याची गैरसोय होती आहे का नाही याची सगळी चिंता करणं, असे मुकदम साहेब एकदम उत्तम प्रकारे या कोटीद्वारे या संपूर्ण शिवाजीनगर परिसराचा उत्सवाचा विसर्जन उत्सवाची किंवा व्यवस्था एकदम पद्धतशीरपणे पार पाडत आहे. हा जो फिरता हौदेचा हा प्रोग्राम केलेला आहे हा एकदम महानगरपालिकेचा स्तुत्य प्रोग्राम आहे आणि त्याच्यामुळं काय होत आहे की निसर्गामध्ये आपण जे पर्यावरणपूरक जे वातावरण आहे ते आपण मेंटेन करतो आणि इथे दळवी आरोग्य संपर्क कार्यालय आणि त्यांचे जे सहकारी वर्ग आहे गायकवाड, माने आणि कांबळे आणि त्यांचा सहकारी वर्ग यांचं जे मॅनेजमेंट आहे अत्यंत सुंदर त्यांनी मॅनेजमेंट केलेलं आहे. माझी एकच विनंती आहे की हे जे गणपती विसर्जन आपण करणार आहोत त्या विसर्जनामध्ये कोरोनाची जी महामारी आहे त्याच्यातून सर्वांची सुटका होणे आवश्यक आहे आणि ईश्वरचरणी गणेशाच्या चरणी आमची ही प्रार्थना आहे की पुणेकरांना आरोग्याचे आणि संपूर्ण असे त्यांचे आरोग्य राहो. गणेश विसर्जन करत असताना नदीमध्ये आपण विसर्जन करतो तर त्यावेळेस ते वातावरण सुरक्षित नसतं, पण ह्यावेळेस जे आपल्याला महानगरपालिकेने जी हे असं योजना नियोजन करून दिलेले तर सुरक्षेच्या दृष्टीने हे तुम्हाला कसं वाटतं? सुरक्षेच्या दृष्टीने खूपच चांगलं आहे आणि असंच चालू राहावं अशी माझी ईश्वरचरणी प्रार्थना. ही सुविधा चांगली आहे, ही दरवर्षी अशीच राबवावी त्याच्याने बाकीचं संकट टाळलं जाते, कोरोना महामारीतनं संकटातनं दूर करावं त्या अनुषंगाने ही योजना चांगली राबवली गेलेली आहे. सगळ्यांनी सुरक्षेचं अंतर ठेवावं आणि कोरोना महामारीचा काळजी घेऊन हे सगळं पार पाडावे.